परळी पंचायत समितीच्या माजी सभापतीच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल झाला होता. त्यानंतर या मुद्द्यावरून परळीत तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र याच पंचायत समितीच्या सभापती पदासाठी एकच अर्ज आल्याने बाळजी मुंडे यांची निवड घोषित करण्यात आली आहे. परळी उपविभागीय अधिकारी नम्रता साठे यांनी परळी पंचायत समितीच्या कार्यालयात बालाजी पिंटू मुंडे यांना परळी पंचायत समितीचे सभापती म्हणून घोषित केलं आहे. यावेळी परळी पंचायत समितीचे सभासद उपस्थित होते. ही निवड अतिशय शांततेत पार पडली असून या निवडीने सर्व स्तरातून सभापती बालाजी मुंडे यांचे स्वागत केले जात आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांत जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळाले तर जगमित्र या धनंजय मुंडे यांच्या कार्यालयात गुलाल उधळून सभापतींच्या निवडीचं स्वागत करण्यात आले. आज आदरणीय धनंजय मुंडे साहेब, आमचे जिल्हा परिषदेचे गटनेते अजयजी मुंडे साहेब, आमचे नगर परिषदेचे गटनेते वाल्मिकांना कराड, ह्या सर्वांनी आज परळी पंचायत समितीचे मला सभापती करून माझ्यावर जे विश्वास टाकलेला आहे त्या विश्वासाला मी थोडाही तडा जाऊ देणार नाही. जे ग्राम आपले पंचायत समितीमध्ये गोरगरिबांचे कामं 24 तास बसून तालुक्यामधील कुठल्याही कुणालाही अडचण येऊ देणार नाही, एवढी मोठी माझ्यावर साहेबांची जबाबदारी दिली आली असल्यामुळे साहेबांच्या जबाबदारीला कुठल्याही ह्याच्यात पंचायत समितीत तडा मी जाऊ देणार नाही. संजीव रॉय, स्टार महाराष्ट्र न्यूज, परळी.